नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27.60 लाख रुपयांचे हप्ते वसूल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश लंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लंके यांनी पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्यांचे रेट कार्ड जे जाहीर केले. यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, पोलीस दलातील 2% अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. समाज भयभीत झालेले आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालताय? खुनांचा तपास का लागत नाही? स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरे हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात. सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात. याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे देखील घेतात. आजच याच विभागाच्या 54 नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरीही पोलीस प्रशासन पुरावे हवेत का असा सवाल लंके यांनी यावेळी केलाय. 272 कोटी रुपयाचं वर्षाला कलेक्शन, 372 कोटी दिवसाला 1 कोटी. सगळ्या आपल्याकडं 2-3 दिवसात 2500-3000 लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. पुढली स्टेप आता पवात सगळे बसलेले आहेत, पण आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. आम्हाला निर्णय पाहिजे.